खूप छान होतात मेथी पराठे. मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते, मी तोडून दाखवते मेथीचा पराठा तुम्हाला. हे पहा खूप लेअर्स सुंदर येतात, अगदी बघा. जळून दाखवते मी तुम्हाला, खूप पदर सुटलेले आहेत. हे पहा अगदी जवळून पण तोडून दाखवते मी छोटा तुकडा, त्याला पण लेस आहेत. हा पराठा तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत तर अतिशय सुंदर लागतो. त्याच्यासोबत पण तुम्ही खा. ओली मिरची, हळद, मीठ, हिंग, जिरे, गव्हाची कणिक दोन वाट्या आणि ही मेथीची भाजी आहे. फक्त पानं पानं कुटून घ्यायची, एका जुडीची भाजी आहे, फक्त पानं आहे. आता सर्व साहित्य एकत्र करायचं, भाजी पण एकत्र करायची आणि थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि गोळा मळून घ्यायचा आहे. खूप छान गोळा येतो. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब मोफत आहे. तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे माझा व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा येईल आणि तुम्ही माझा पहिल्यांदा व्हिडिओ पाहू शकाल. खूप छान गोळा मळून झालेला आहे. हा 10 मिनटं मी ठेवलेला आहे रेस्टसाठी. आता पॅन गरम करायला ठेवते. गोळा घेतलेला आहे म्हणून गोल गोळा केलेला आहे छान. आता पीठ लावून मी छोटीशी पारी लाटून घेते. पहिल्यांदा छोटीच पारी लाटून घ्यायची, खूप पातळ पराठा बनवायचा नाही, जाडच बनवायचा आहे आपल्याला. छोटीशी पारी लाटून झाली की त्याला आपण तेल लावायचं आहे, लेयर्स घ्यायचे आहेत ना. तेल लावलेलं आहे, थोडंसं वरून पीठ. आता परत घडी, असेच घडी परत एकदा घालायची आहे आपल्याला. त्रिकोणी करायचा आहे पराठा किंवा गोल करायचा आहे. आत्ता मी लाटून घेते. तुम्हाला जसा आकार हवा असेल तसं तुम्ही घ्या करून. मला गोल आकार जर छान वाटतो म्हणून मी गोल लाटून घेते. तुम्हाला जसा हवा असेल तसं तुम्ही लाटा. एक दोन पराठे मी लाटून घेते आणि तुम्हाला दाखवते कसे शिकून किंवा भाजून घ्यायचे. दोन पराठे केलेत मी. पॅन गरम करायला ठेवलेला होता अगोदरच. मध्यम गॅस ठेवायचा, जास्त फुललावू नका. पराठे थोडेसे जाडच असतात त्यामुळं थोड्या कमी गॅसवरच शेकून घ्यायचे आहेत ते. आपल्याला तेल लावून भाजून घ्यायचे दोन्ही बाजूनं. खूप मोठा गॅस लावू नका नाहीतर पराठे आतून कच्चे राहतात, वरून करपतात. त्यामुळं मध्यम गॅसवर केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिलात त्याच्याबद्दल धन्यवाद. अशीच तुम्ही मला मदत करा.